प्रसूती दरम्यान गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात महिलेला झालेल्या मारहाण बाबत चौकशी करण्यासाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली व तेथील प्रमुख डॉक्टर चंद्रकांत खोत यांना धारेवर धरत याबाबत जाब विचारला. तसेच त्यांची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य ती कारवाई करा याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात असे म्हटले आहे की आज दिनांक 23/3/2024 रोजच्या दैनिक पत्रामध्ये एक खळबळजनक उडवून देणारी बातमी वाचली. प्रसूती दरम्यान महिलेला मारहाण ही आपल्या उपजिल्हा रुग्णालयात अशा प्रकारची उघड असेल तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रथम आम्ही तीव्र निषेध करत आहोत. गडिंग्लज आजरा चंदगड कागल भुदरगड राधानगरी तसेच कर्नाटक भागातून या उपजिल्हा रुग्णालयात गोरगरीब जनतेचे आशास्थान असून इतर खाजगी हॉस्पिटलपेक्षा सर्वसामान्यांना परवडणारे रुग्णसेवा म्हणून या उपजिल्हा रुग्णालयाकडे पाहिली जाते. परंतु आज प्रसूतीदरम्यान महिलेला मारहाण होत असेल तर ही गंभीर बाब असून आपण तातडीने संबंधित मारहाणाची चौकशी करून कारवाई व्हावी ही विनंती यावेळी मोठ्या संख्येने गडिंग्लज व आजरा तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. कर्मचाऱ्यांना ज्याने हे आता पेपरला एवढी बातमी उत्पन्न एवढं कृती केलं त्या लोकांना तुम्ही मीटिंग पण घेतला म्हणजे तुम्ही त्या लोकांना म्हणजे तुमच्या लोकांना तुमच्या स्टाफच्या लोकांना घेऊन तुम्ही मीटिंग निस्ता घेतला त्यांना तुम्ही सांगितलं पण तसं नाही साहेब. आता तुमच्या नर्सनं एका बाई तुमच्यावर आता बोलतात असं व्हिडिओ शूटिंग केलंय आता त्या डिलिव्हरी करणाऱ्या बायकांनी असं केलं चुकीचं त्याला आम्ही काय करणार आमची रेकॉर्डिंग आहे साहेब हे रेकॉर्डिंग आमच्या आलो कुठं मग सूर्याजी पिसा तुमच्या राहील ना बघा की ते कोण आहे ते बघा. नाही हे म्हणून आम्ही तुमच्या अधिकारात आहे तुमचं दुर्लक्ष होतंय काय मग तुम्ही कामामध्ये व्यस्त असून तुम्ही म्हणजे मग प्रशासनावर तुमची पकड नाही का मग हे आम्ही म्हणायचं का म्हणून म्हणतोय तुम्ही परवा मीटिंग घेऊन निसतं त्या कर्मचाऱ्यांना ताकीदून सोडण्यापेक्षा जर कारवाई केला असता हे काय हे सांगा म्हणून तर त्याला काय मग रिझन निघला असता पुढचं सावध झाले असते ना पुढे काय पत्रकार साहेबांचं वॉट्सअप पाहिजे होती हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कृती चुकी आहे म्हणजे साहेब कसं आहे सिस्टर इथले डॉक्टर असल्याकडे वागतात तुम्हाला पेशंट दादा एक सांगतोय का बघा काही लोकांना अडचणी कसं बोलायचं कुठलं थांबलं पाहिजे गरीब लोक विनंती आमची तुम्हाला चला आता आम्ही साहेब लई का बोलत नाही आमचं काय आम्हाला जर त्याचा खुलासा नाही झाला तर आम्ही याच्यावरती योग्य ती कारवाई नाही झाली तर आमचं 8 दिवसात शिवसेनेचं आंदोलन मोठं आहे चला हे निवेदन घ्या असं नाही चला आज एका दैनिक वृत्तपत्रामध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या संदर्भात एक मोठी बातमी त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही संबंधित बातमीचा विचार करून या उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा वाबाड काढण्यासाठी म्हणून आम्ही पक्षाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही या रुग्णालयाचे अधीक्षक अभियंता यांना आम्ही आमचं निवेदन सादर करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण कार्यकर्ते उपस्थित झालो.
या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून गडहिंग्लज, आजरा, चंदगड असेल, कारगाव, राजधानी, भुदरगड असेल, कर्नाटकातला भाग असेल, या सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणारं हे एक पवित्र ठिकाण आहे. आणि लोकांची सध्याच्या परिस्थितीमध्ये इतर रुग्णालयामध्ये जी सेवा मिळती त्यापेक्षा शासकीय रुग्णालयामधली सेवा ही आपल्याला चांगल्या प्रकारे आणि मोफत स्वरूपात मिळते या अपेक्षेनं या ठिकाणी घाई गडबडीनं काही लोक या ठिकाणी उपचार घेण्यासाठी या ठिकाणी येतात. परंतु इथला जो कारभार आहे तो अतिदुर्लक्षित अशा पद्धतीचा या ठिकाणी कारभार चालू आहे. या ठिकाणी परवाच एका डिलिव्हरीच्या पेशंटला या ठिकाणी अशी चर्चा सुरू झाली किंवा पेपरलाही बातमी आल्या की त्या महिलेला मारहाण केली गेली. डिलिव्हरीच्या पेशंटला मारहाण जर करत असतील तर ही अतिशय निंदनीय बाब आहे. आणि अशा निंदनीय बाबचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. संबंधित अधीक्षकांना आम्ही या ठिकाणी भेटलो आणि प्रशासनाचा प्रतिनिधी या नात्यानं तुम्ही या विभागाचा या कार्यालयाचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही या ठिकाणी जर तुमच्या हातून प्रशासनावर पकड नीट राहत नसेल तर तुमच्यावर सुद्धा कारवाई का करण्यात येऊ नये अशा पद्धतीचा आम्ही त्यांना प्रश्न विचारला. आणि जर तुमचं प्रशासनावर जर नियंत्रण नाही झालं तर सर्व क्षेत्रात या उपजिल्ह्याच्या रुग्णालयातल्या सर्व क्षेत्रामध्ये जो बेबंदशाहीचा कारभार चाललाय त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि आपण जर या 8 दिवसांमध्ये आपण जर हा आळा घातला नाही तर या 8 दिवसांनंतर निश्चितपणानं आम्ही मात्र शिवसेनेच्या वतीनं या उपजिल्हा रुग्णालयावरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही त्यांना आवाहन केलंय. एवढं या निमित्ताने आपल्याला सांगतो.